पिपाणी निवडणूक चिन्हाच्या यादीमधून वगळा. शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवलेलं आहे अशी सूत्रांची माहिती मिळते. पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसला, निर्णय घ्या अन्यथा सुप्रीम कोर्टात जाणार असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. शरद पवारांनी निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पिपाणी चिन्हामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाच्या मतांमध्ये फरक पडला ते आपण पाहूया. सातारा लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार होते शशिकांत शिंदे. चिन्ह होता तुतारी वाजवणारा माणूस. ते 32,771 मतांनी पराभूत झाले. इथे अपक्ष संजय गाडेंचं चिन्ह होतं तुतारी. मतं मिळाली 37,062. नगर लोकसभेत शरद पवार गटाचे निलेश लंकेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. ते 28,929 मतांनी जिंकले. इथे गोरक्ष आळेकर अपक्ष लढले. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 44,957. भिवंडी लोकसभेत बाळ्यामामा उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. 66,121 मतांनी ते विजयी झाले. इथे अपक्ष कांचन वखारे लढल्या. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 24,625. रावेर लोकसभेत श्रीराम पाटील उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. ते 2,72,000 पराभूत झाले. इथे अपक्ष होते एकनाथ साळुंखे. चिन्ह तुतारी. मतं घेतली 43,982. माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते उभे होते. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. 1,20,000 ते जिंकले. त्यांच्या विरोधात अपक्ष रामचंद्र घुटूकडे उभे होते. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 58,421. बीडमध्ये उमेदवार होते बजरंग सोनावणे. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. सोनावणे 6,500 फरकानं जिंकले. इथे अशोक थोरात नावाचे अपक्ष उमेदवार तुतारी चिन्हावर लढले. मतदान घेतलं तब्बल 54,850.